नमस्कार, मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूजच्या 10 वेगवान घडामोडीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। खासदार भावना गवळी यांच्या हिट लिस्टवर असणाऱ्या 6 लोकप्रतिनिधींनी वेगळ्या महिला सुरक्षा गार्ड पुरवण्याची मागणी केल्याची चर्चा संपूर्ण यवतमाळ व वाशिम जिल्ह्यामध्ये आहे। इंटरलॉकिंगमुळे नागरिकांना हात पाय व कंबर दुखीचे आजार होतील असा जावई शोध लावणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना नामदार संजय राठोड यांनी जाब विचारला असून त्याचा लेखी जवाब मागितला आहे। गेल्या आठवड्यामध्ये नामदार संजय राठोड आले असता अनुपस्थित असणाऱ्या नगरसेवकांनी काल मात्र नामदार संजय राठोड आले असता हजेरी लावली। लवकरच नगर परिषदेच्या विषय समितीचे गठन होणार असल्याचे संकेत। जिल्ह्यातील विषय समितीचे गठन झाले असताना दिग्रस नगर परिषद येथे गठन का नाही असा प्रश्न नामदार संजय राठोड यांना विचारला असता सर्व संमतीने सभापतींची निवड व्हावी ही आपली इच्छा होती, परंतु तसे घडले नसल्याने त्यांनी सांगितले केव्हा होणार की वर्षभर असंच राहणार यावर तुम्हीच सांगा असे त्यांनी म्हटले। नगर परिषद सभागृहामध्ये माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांचे समर्थक असताना सर्व संमती कशी होईल असे विचारल्यानंतर माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांना सुद्धा आपण लवकरच सोबत घेणार असल्याचे नामदार संजय राठोड यांनी म्हटले। काल दिनांक 29 जानेवारी रोजी वरिष्ठ अधिकारी व एका नगरसेवकामध्ये झालेल्या बाचाबाचीचा आवाज स्टेट बँक शाखा दिग्रस पर्यंत येत होता। इतक्या जोरजोरात कुणाचे भांडण सुरू आहे म्हणून नगर परिषद दिग्रस समोर बघ्यांची गर्दी जमली होती। दिग्रस मध्ये विकास कामामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचा आटोम उसळला असताना विरोधी पक्ष गप्प का असा दिग्रसकरांचा सवाल। कल्पना मधुकर पवार व आशकाश काशीकर यांचे काल चौथ्या दिवशी सुद्धा उपोषण सुरूच, तर रमाई आवास योजनेचे थकीत रक्कम मिळावे म्हणून सुद्धा उपोषण सुरूच, तर उमरखेड रेती माफियावर कारवाई करिता तहसीलदार व नायब तहसीलदार यांचे तिसऱ्या दिवशी सुद्धा उपोषण होते सुरूच। कलम 144 लागू असताना व आचारसंहिता असताना सुद्धा ग्रामपंचायत देऊरवाडा पुनर्वसन येथील विजयी उमेदवारांनी मिरवणूक काढली म्हणून त्यांना अपात्र घोषित करावे या मागणीकरिता रवींद्र विठ्ठलराव आलोने व नागरिकांनी केली निवडणूक निर्णय अधिकारी दिग्रस यांच्याकडे मागणी। पोलीस पाटील देऊरवाडा पुनर्वसन यांनी कलम 144 लागू असताना विजयी उमेदवारांच्या मिरवणुकीमध्ये सामील होऊन जल्लोष केला, त्यामुळे पोलीस पाटील यांच्यावर गुन्हे दाखल करून पदावरून हटवावे अशी मागणी सुद्धा रवींद्र विठ्ठलराव आलोने व गावच्या नागरिकांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे केली तक्रार। पोलीस पाटील विजयी उमेदवारांच्या मिरवणुकीमध्ये नृत्य करतानाचा व्हिडिओ व्हायरल। ह्या होत्या आमच्या 10 वेगवान घडामोडी। अफजल खान, ऋषिकेश शिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ। आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।